मित्रांनो, आपण पाहू शकता की आज जग हे एका भयंकर बीमारीने त्रस्त आहे. कोरोना नामक व्हायरसमुळे पूर्ण जग त्रस्त होऊन बसलेले आहे. महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये देखील पूर्णपणे लॉकडाऊन झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागू झालेली आहे, तरीसुद्धा आपण पाहू शकता की बरेच लोक हे रस्त्यावर उतरून त्यानंतर बऱ्याच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत आहेत. कोरोना हा भयंकर विषाणू पूर्ण जगाला त्रस्त केले आहे. इटली, इराण, चीन सारखे देश प्रगत देशसुद्धा या व्हायरसपुढे हतबल झालेले आहेत. तर आपल्या भारतासारख्या विकसनशील देशामध्ये तर खूप मोठे हाल होतील. त्यामुळं आपण सर्वांनी शक्य होईल तेवढं सरकारी यंत्रणेचं ऐकून स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर मी सर्वांना आवाहन करतो की प्लीज स्वतःला जपा, दुसऱ्यांच्याही आरोग्यासाठी काळजी घ्या, प्रार्थना करा आणि शक्य होईल तेवढं घरामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.